संजय कळमकर हे नगरच्या मातीतलं एक मिश्किल व्यक्तिमत्व, हाडाचा वक्ता आणि कलाकार. शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी विनोदाची तुफान फटकेबाजी केली. कर्ज वाढवण्यापेक्षा व्याजदर कमी करा, या जिल्ह्यामध्ये दुसरी पतसंस्था नसावी अशा मागण्या करत त्यांनी अशी काही तुफान फटकेबाजी केली की त्यांच्याकडे बघून शालजोडीचे फटके म्हणजे काय हे समजून जावं. त्यांचं संपूर्ण खास भाषण आपल्या दर्शकांसाठी. तसं वेबसाईटवर आपण फक्त चांगल्या गोष्टी न टाकता बँकेमध्ये घडलेल्या चुकीच्या गोष्टीसुद्धा जर टाकल्या तर ती वेबसाईट खऱ्या अर्थानं सामान्य सभासदांची होईल असं मला वाटतं. अनेक भाषणं इथं झाले, स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी माणसं आलेले आहेत, स्वतःच्या खर्चानं येऊन ते काही बँकेची बाजू घेत आहेत, काही विरोधात बाजू घेत आहेत, कुणीही बँकेच्या पैशानं आलेलं नाही. त्यामुळे एखादा वारंवार उठल्यावर इतरांना शंका येते की याला बँकेनं गाडी दिली असं, पण मला खात्री आहे तसं काहीही झालेलं नाही. आपल्या बँकेला 92,000 रुपये संरक्षणाचे पोलिसांनी लावले, त्यात 20,000 रुपये GST होते. पहिल्या प्रथम आपल्याला कळालं की मारामाऱ्या केल्यावर सुद्धा GST लागतो. म्हणून गावकरे सरांनी सर्व सभासदांचं अभिनंदन तिथं केलं पाहिजे. साहेब, कर्ज वाढवण्यापेक्षा व्याजदर कमी करा. कर्ज किती वाढतं लोक ते घेत राहतात, जसं कर्ज वाढेल गरजा वाढतात. अजून लोकांना कर्जाच्या खाईत लुटू नका. त्यात आता आपल्या सगळ्या तंत्र स्नेहीगुरुजींनी सगळ्यांचे पगार तालुक्याच्या ग्रुपवर टाकायला सुरुवात केली आहे. म्हणजे सगळ्यांची दुर्दशा कोणाची किती काय सगळं त्याच्यावर कळतं. कोणाला किती उसने पैसे मागितले होते ते कळतं, म्हणजे कोणाला मागायचे कोणाला नाही. म्हणून कर्ज वाढवण्यापेक्षा व्याजदर कमी करा म्हणजे सभासदांचा फायदा होईल. किती करायचा तो करा. मला वाटतं आपली ही निरोपाची सभा जर असेल तर जाता जाता या सभासदांच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलेल याची काळजी निश्चितपणे आपण घेतली पाहिजे. नवीन मंडळ निर्माण होत नाही आणि मंडळाला सुमारच राहिला नाही. आता तू कपडे घालून आला, मला वाटलं गुरुकुलचा आहे, एखादा वाटलं सदिच्छाचा आहे, यांना वाटलं गुरुमाऊलीचा आहे, तो म्हणलं मी बँक बचाव करतेस काही पण ए पासून झेड पर्यंत कोणाचा कोणाला तपास नाही. झेडपीत गेल्यावर काटपुरे साहेबांना अजून कळाला आपण त्या मंडळाचा आहे. हे आपलं दुखणं आहे सगळं.